अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतील प्राध्यापक उत्तम राजाळे यांनी लिहिलेल्या बाई या पुस्तकाचं प्रकाशन कासार पिंपळगाव येथे झालं. यावेळी अनेक मातांना आदर्श माता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतील प्राध्यापक उत्तम राजाळे यांनी लिहिलेल्या बाई या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलं. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे झालेल्या या कार्यक्रमात लक्ष्मी कानडे, यशोदा घोरपडे, सत्यभामा शेटे, यमुना आमले, तुळसा ठोकळ यांना आदर्श माता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे सचिव जी डी खानदेशे, सहसचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे, शिक्षण सहसंचालक दिनकरराव टेमकर, शिक्षक नेते अप्पासाहेब शिंदे, सरपंच मोनाली राजळे, भाऊसाहेब राजळे, पुरुषोत्तम आठरे, ॲडव्होकेट जयंत जाधव, मनपा प्रशासन अधिकारी संजय मेहर, पर्यवेक्षक जुबेर पठाण, प्राचार्य सुमन धिरडे, आर वाय म्हस्के, प्राध्यापक बाबासाहेब चौथे, मुरलीधर भगत, अनिल राजळे, प्राचार्य खासेराव शितोळे, भैरवनाथ खंडागळे, ज्ञानदेव पांडुळे, शरद दळवी, काशीनाथ बुचुडे आदी उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप आदी उपक्रम राबवण्यात आला. प्राध्यापक उत्तम राजळे यांनी प्रास्ताविकात बाई पुस्तकाची माहिती दिली. थोडस आईवर बोलणार आहे, आई प्रत्येकाला असते, पण आमची आई थोडी वेगळी. आईशिवाय आपल्याला हे जग पाहायला मिळत नाही. आईची ममता जी आहे ती एक वेगळं काहीतरी सांगून जाते, आणि म्हणून मी तो उभी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. थोडासा वेगळा आहे, थोडासा दिशादर्शक आहे. ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये अशा कार्यक्रमाचे नितांत गरज आहे असं मला वाटतं. मी 4 वर्षाचा असताना, 4.5 वर्षाचा असताना आमचं किती सत्र आठवत शिक्षणाला श्री गणेशा करायचा होता. मला माझे मोठे बंधू जाता पाचवी होते आणि मंडळी बंधू सुद्धा शाळेमध्ये जात होते. दोघांनाही शाळा सोडून द्यावी लागली. माझं फक्त कामाचं उभय नव्हतं म्हणून मला शाळा शिकायला मिळाली. त्या शाळेमध्ये मला संपूर्ण गावाचं सहकार्य मिळालं. उपस्थित मान्यवरांनी आईंनी केलेल्या संस्कारामुळेच प्राध्यापक राजळे यांनी हा अभिनव कार्यक्रम घडवून आणल्याचं सांगितलं. जे कष्ट किंवा जी परिस्थिती उत्तमराव राजळे सर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला या ठिकाणी अनुभवली, अतिशय खडतर कष्ट घेऊन आमच्या पार्वती याची या ठिकाणी यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उभं केलं. खरंतर त्यांचं माहेर म्हणत आमची धोळेची वाडी या परिसरातून दुसरं परिवार त्यांच्या राजळे कुटुंबामध्ये या ठिकाणी आल्या. 1912 नंतर ज्यावेळेस पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या या मुलांचं शिक्षण करत असताना अपार कष्ट केले. या कष्टाची जाणीव खरंतर मागच्या पिढीला या ठिकाणी आहे आणि भविष्यातही जे कष्ट किंवा जे अनुभव या संपूर्ण परिवाराला आले पुढच्या पिढीला याचं भान असावं, याची जाणीव असावं. आईने केलेले संस्कार काय आपण त्यांनी ठेवले पाहिजे हे जर खरं तर गेल्या अनेक वर्षांचा आपण परिस्थिती जर बघितली, ही परिस्थिती जर बघितली तर आपल्याला देशामध्ये राज्यामध्ये वृद्धाश्रमाची गरज कधी आणि भासली होती. सरांची आई बद्दलची ज्या कृतज्ञ भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी आईच्या नावाने पुस्तक लिहिली आहे, परंतु आदर्श मातांना त्यांनी पुरस्कार दिला आहे. आणि आपण पाहतो की शहरातली जी मुलं आहेत आई वडिलांचा अडवा जोमात नाही मानत नाही, त्याकरता कोर्टाला कायदे बनवला की ज्या मुलं आई वडिलांना सांभाळत नाही त्यांना कोर्टात जाऊन त्यांचं मागणी करायची, त्यांच्या उपजीविकेचा मागणी करायचा अधिकार दिला आहे. अशा परिस्थितीत राजळे सरांनी आईचाच जे पुण्यस्मरण केले त्या बरोबर त्यांना धन्यवाद द्यावे थोडेच आहे. उत्तमराजांनी आपल्या आईवरील असलेल्या प्रेमाने आणि जे आई आयुष्यामध्ये त्यांच्या आईने जे काही योगदान दिलं त्या योगदानाच्या अनुषंगानं आपल्या आईची आठवण ठेवण्यासाठी हे बाई नावाचं पुस्तक संपादित केलं, स्वतः लिहिलं आणि आज ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याचं प्रकाशन होत आहे. मित्रांनो, असा हा जो प्रसंग जो आहे हा
अत्यंत मोलाचा प्रसंग माझ्या दृष्टिकोनातून आहे. मला आठवतंय एका कवीनं परमेश्वराची प्रार्थना करताना, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. तर परमेश्वराचं नाव घेताना सुद्धा त्यांनी प्रथमतः मातेचं नाव घेतलेलं आहे, नंतर पितेचं नाव घेतलेलं आहे, नंतर बंधूचं नाव घेतलेलं आहे, नंतर सख्याचं नाव घेतलेलं आहे. शेवटी या जगाची निर्मिती झालेली आहे, कुठलीपासून झालेली आहे. मान्यवरांचं स्वागत देवीदास राजळे, बाबासाहेब राजळे यांनी केलं. सूत्रसंचालन प्राध्यापक रवी देवढे, प्राध्यापक गणेश भगत यांनी करून आभार संदीप नागवडे यांनी मानले. महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.